हा चेंडू पुन्हा एकदा नऊचा इशारा येतोय. नऊ वरती येतात तीन धावा. हो यावेळेस फिरकावला आणि ज्या फटक्याची खर तर आम्ही अपेक्षा करत होतो फटका आलेला आहे निनाच्या बॅट मधून. फायनली एक मोठा फटका सहा धावांचा आपण पाहू शकाल. स्क्रीन वरती शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि फुल केले स्क्वेअरच्या दिशेने. धावसंख्या धावपळकरती 26. आणखीन एक खराब चेंडू. यावेळेस मात्र फाईन लेग. बॅक टू बॅक दुसरा षटकार निनाद रसा या बॅट मधून. फलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पॅरल स्ट्रोक फ्लॅट एकदम फ्लॅट षटकार साधावा. ऐंशी धावांची भागीदारी आपण पाहिली होती. हो फुल टॉस स्विंग केलाय फाईन लेगच्या वरून लांब पल्ल्याचा षटकार निनाद रसाळला रोखणं कठीण झालंय. निनादच्या बॅट मधून येतोय चौथा षटकार. त्रेचाळीस धावा. हा चेंडू हलक्यातने गेला लेट कट करतायत. माझ्या दिशेने चेंडू गेला दोन धावा पूर्ण करतायत आणि दोन धावेने धावसंख्या धावपळ करते आपण पाहतोय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय. हो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छू मंतर. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतो जातोय साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावांची जो भागीदारीचा रेकॉर्ड आहे तो ब्रेक होईल का. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. निनाद रसाळच्या बॅट मधून येतोय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फुलते. हो यावेळेस कवरच्या दिशेने झेल होईल का. नाही. आणखीन एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. आधी स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आता मात्र कवरच्या दिशेने आपण पाहतायत. धावसंख्या धावपळकावरती झालेली एकूण धावा झालेले आहेत. यावेळेस चेंडू गॅप मधून निनाच्या बॅट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. अशा प्रकारे निनाद रसाळच पूर्ण झालंय अर्धशतक आणि अर्धशतक करून तो झालाय बाद आणि अशा प्रकारे